अरे बस रे बस रे। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। कुठे आज आपण आलोय? काय नाव यांचं? पांडू आडाव। यांच्या घरात, त्यांच्या घरात एक साप निघालाय। कुठे? कवड्या साप बघू शकता मित्रांनो। तिथे एक बिनविषारी कॉमन रूम स्लेप कवड्या साप आहे। त्या विटीतून कसा काढा होता आता सर? बाटली उचलून घेऊ सर। गेलो पक्क येईल येईल बाहेर थोडा थोडा या लागला तो रिटर्न। नाही तशी तिकडे त्याला झटका लागल ना। वरून भरची बघा थोडस आरामात आण थोडस कवड्या म्हणजे कवड्यात साप आहे पण बिनविषारी। कवड्या नाग वगैरे असा काही प्रकार नाही। बघू शकता मित्रांनो हा आहे कवड्या साप बिनविषारी। एक सर कॉमन रूम स्नेख बिनविषारी साप। हा याचं मुख्य खाद्य पाल आहे, त्याच्यामुळे घरात आढळतो। आता मला मी बाहेरून आलोय, मला एक भरणी द्या छोटीशी। भरणी द्या घ्या बाहेर। साईज बरीच मोठी आहे। खूप जास्त बाईट करणारा, चिडल्यानंतर चावणारा, खूप जास्त अग्रेसिव्ह साप। लवकर घ्या भरली जरा। अरे काय त्याच्यात चांगले पुसून चांगले तिकटाची नको फक्त। बस रे अरे बस रे बस रे। झालाय मित्रांनो सक्सेसफुली टेस्ट, लवकर झाला। याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सोडून देण्यात येईल। पालीसाठी हा पालीसाठी घरात येतो हा सर। घ्या नाही माहिती ही शिरी नाही काय चाललं फणीवाला साप नाही या फणी फक्त नागाला असतो यांना घ्या। बोला कुठं दिसलं सांगाय। आमच्या संडासच्या भीतीच्या खिंडीत विटांच्या भीतीमध्ये। कोणाला दिसला? ते आमची मिसेस। बाहेर जाताना मध्ये जाताना दिसला का डायरेक्ट? नाही म्हणजे ते मग ते पोटीसला ढोळ आमचा इथे ढोळ पोटीसला सर लावून द्या दादा बोलत होते बोलले चांगलं। काय बिनविषारी आहे, थोडस लक्ष राहू द्या फक्त। दाराला फटी राहणार नाही त्याची काळजी घ्या तर झोपताना, कारण काय पाऊस चालू झाल्यामुळे साप जे आहेत ते घरात घुसतात। दरवाजाला कुठे फटी नाही राहिला पाहिजे एवढी काळजी घ्या। ठेवायची पोत लावायचं खंत पोत मी तर काहीतरी लावून घ्यायचं। चला ठीक आहे, धन्यवाद। हाय मित्रांनो, आता आपण रेस्क्यू केलेला कवड्या साप कॉमन रूम स्नेक बिनविषारी साप बऱ्यापैकी मानवी वस्तीमध्ये आढळणारा, म्हणजे आत्ता आपण घरातच पकडला। मुख्य खाद्य पाल, छोटे सरडे आणि हा असा एकमेव साप आहे जो सरळ भिंतीवर चढतो। बरेच लोक ह्याला सुद्धा मणेर समजतात। खूप जास्त चावतो पकडल्यानंतर, अग्रेसिव्ह असलेला साप एकदम। कवड्या इंग्लिश नाव कॉमन रूम स्नेक सोडून द्या। साईज बरीच मोठी आहे, म्हणजे नॉर्मली ह्या सापाची जी साईज आहे ती जास्तीत जास्त 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढते।
बराच जाड आहे. दिल्या मित्रांनो, सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, जर काम आवडलं तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.